विद्यार्थी कृषिपतीन संघाची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नंदी येथील प्राथमिक कृषिपतीन सहकारी संघाने 10,87,000 निव्वळ नफा मिळवला आहे. संस्थेने इमारत बांधण्यासाठी 7 गुंठे जागा खरेदी केली असून 2 वर्षात संस्थेची इमारत निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक जाधव यांनी दिली. संस्थेच्या 43व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जाधव पुढे म्हणाले, संस्थेत 1092 सभासद, 38.14 लाखांचे भाग भांडवल, 56.95 लाखांचा निधी, 5.67 कोटी ठेवी, 1.18 कोटी बँक शिल्लक, 3.65 कोटी कर्ज वितरण करण्यात आले आहे. 24.17 कोटींची वार्षिक उलाढाल असल्याचे सांगितले. 2018 सभासद संख्या 1052 इतकी होती. 17 वर्षात 2 मेंबर कमी झाले असून 42 नवीन मेंबर संस्थेत नव्याने नोंदणी करून घेण्यात आली आहे आणि 31-3-2019 अखेर सभासद संख्या 1092 इतकी झाली आहे. शेअर भांडवल 2018 अखेर एकूण शेअर भांडवल 33,91,295 इतके होते. ते वाढत जाऊन दिनांक 8 रोजी 38,14,320 इतके झाले आहे. निधी आर्थिक वर्षाच्या शेवटी रिझर्व फंड, बिल्डिंग फंड, रिस्क फंड, डेटा फंड तसे इतर सर्व निधी मिळून 56,95,97 इतक्या जमा आहे. त्या मागील वर्षाच्या तुलनेत 9,87,991 इतक्या वाढल्या आहेत. म्हणजे संस्थेची आर्थिक स्थिती बळकट झाली असल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. ठेवी मार्च 2018 सर्व प्रकारच्या ठेवी मिळून 4,45,74,159 इतक्या होत्या. त्या मार्च 2019 अखेर 5,67,96,623 इतक्या झाल्या आहेत. म्हणजे 1,22,22,464 इतक्या ठेवी वाढल्या आहेत आणि 8 रोजी 6,03,740 इतक्या जमा आहे. बँक शिल्लक डीसीसी बँक, आयसीआयसीआय बँक, इतरांची जनता बँक म्हणून बँक शिल्लक 1,18,27,571 इतके आहे. कर्जे 663 सभासदांना पीक कर्ज, 8 सभासदांना माध्यमिक कर्ज, 305 सभासदांना जामीन कर्ज, 274 सभासदांना सोने तारण कर्ज, 2 स्वसहाय्य संघ तसेच 64 सभासदांना वाहन कर्ज. संचालक बाळासाहेब पाटील यांनी संस्थेने पुढील काळात रेशन वितरण, खत विक्री असे विभाग सुरू करण्याची सूचना केली. कार्यदर्शी जाधव साहेबांनी वाचून दाखवली आणि ते जर बघितलं तर खरोखरच सध्या तुमचा हात असेल, पारदर्शकता तुमची असेल त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी खरोखरच खूप काटकसरीनं जी प्रगती केली. 43 वर्षात अगदी स्लोगतीनं चालणारी ही संस्था, कुठेही नावारूपाचा हाव न करणारी संस्था, एखादा गुंठा अर्धा गुंठा जागा मिळाला तर देखील आम्ही आपल्या संस्थेचं खूप मोठं आम्ही सगळीकडे त्याचा प्रचार करत असतो. पण संस्था निकाला शोभेल असेच आमचे सरकार 8 मोठी जागा घेऊन खरोखर मोठं एक प्रगतीपथाचं एक पाऊल टाकलंय. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सरकारांचं मनस्वी अभिनंदन. मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून काम करतोय पण मी अगदी स्वाभिमानानं आणि गर्वानं सांगतोय की पहिला जर कुठल्या संस्थेचं मी संचालक झालो असेल तर ह्या सोसायटीचा मी पहिला संचालक झालो. हा मला एक खरोखरच अगदी अभिमान. संस्थेची बिनविरोध निवड झाल्याने नूतन संचालकांचा यावेळी सत्कार झाला. सभेत संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिव कोकणे, संचालक कल्याणराव देशपांडे, हालप्पा सुरणनवर, पद्मन्ना पुजारी, विलास चव्हाण, बाबासाहेब वंजिरे, नितीन देसाई यांच्यासह जिल्हा केंद्र बँकेचे निवृत्त अधिकारी जगदीश खोत, अण्णासाहेब आवटे, महादेव वडगावे, पी एम पाटील, शंकर जाधव, मधुकर कोकणे, राजू फुटाणे, भीमू कोकणे, सुनील नाईक, भूपाल माळी, चिदानंद हिरेमठ यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक ए डी इंगळे यांनी स्वागत केले तर प्रकाश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.